पावसाळा तोंडावर आलाय अशा वेळी संभाव्य महापुराची शक्यता गृहित धरून सर्वच शासकीय विभागांनी नियोजनाचा सक्षम आराखडा तयार करावा अशा सूचना प्रांताधिकारी विकास खरात यांनी दिल्या शिरोळ तहसील कार्यालयात नुकतीच संभाव्य पुराच्या दृष्टीनं नियोजनाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो आता पावसाळा तोंडावर आलाय यावर्षी पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज आहे त्यामुळे संभाव्य पुराची शक्यता गृहीत धरून शिरोळ तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली यावेळी प्रांताधिकारी विकास खरात तहसीलदार मोरे धुमाळ गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची उपस्थिती होती प्रांताधिकारी खरात यांनी नियोजनासाठी सूचना दिल्या संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवावा महापूर काळात लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं पशुधन वाचवणं याला सर्वाधिक प्राधान्य असेल असं त्यांनी सांगितलं कमीतकमी जीवित आणि वित्तहानी व्हावी यासाठी बचाव पथकानं सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या तर तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी शिरोळ तालुक्यातील नदीकाठावर असणाऱ्या गावातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याचं आवाहन केलं यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल नावाडी सदाशिव आंबी यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या बैठकीला पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार मुख्याधिकारी निखिल जाधव टीना गवळी तैमूर मुल्लाणी उपस्थित होते